मध्य रेल्वेचा 63 तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे, त्यामुळे चाकरमान्यांना कुठलाही नाक त्रास सहन करू नये त्यासाठी देखील रेल्वेने काही योजना केलेल्या, मात्र 930 हून अधिक गाड्या ज्या आहेत ते रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रद्द करण्यात पाहू शकतो. आता सध्या आपण ही मुंबईला जाणारी स्लो ट्रॅकचे लोकल आहे आणि या ठिकाणावरून आता 4 नंबर प्लॅटफॉर्मवर मुंबईला जाणारी लोकं ह्या गर्दीतनं आता कसेबसे प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यामुळे 3 दिवसाचा 63 तासाचा मेगा ब्लॉक असणार आहे, त्यामुळे नक्कीच जे आहे ते रेल्वे प्रवाशांना याचा मोठा फटका देखील 3 दिवसासाठी बसू शकतो, त्यामुळे गर्दीचा फटका या ठिकाणी यांना सहन करावा लागत आहे. आपण सध्या या रेल्वे डब्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, मात्र मोठी गर्दी देखील आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आतमध्ये प्रवाशांसाठी आपण चर्चा करणार आहोत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. याच ठिकाणी रेल्वेमध्ये प्रवास करणारी लोक जे आहेत त्या रेल्वे डब्यामध्ये चढलेले आहेत. 3 दिवसाचा हा 63 तासाचा मेगा ब्लॉक आहे, त्यामुळे नाहक त्रास रेल्वे प्रवाशांना सोसावा लागणार आहे आणि याच ठिकाणी गर्दीचा प्रवासात लोक सकाळी पहाटे आपल्या कामावरती जाण्यासाठी निघालेले आहेत. सर्वच जण गाडीमध्ये आता प्रवास करत आहेत. 5व्या नंबरचा रेल्वे ट्रॅक आहे, तोच आपण या ठिकाणी दाखवू शकतो. त्या रेल्वे ट्रॅकाची रुंदीकरण पायाभूत सुविधा जे आहे ते वाढवण्यात येणार, त्यामुळे रेल्वे फलाटावरती ज्या पद्धतीने लोकांना प्रवास करायला लागतो गर्दीमुळे उभा राहायला जागा नसते, मात्र रेल्वे फलाटाचा रुंदी ज्या पद्धतीने वाढवल्यामुळे तिथं उभा राहायला आणि प्रवास करायला देखील सोपं जाणार आहे. 3 दिवसाचा हा 63 तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. 36 तासाचा CSTMचा हा मेगा ब्लॉक असणार आहे दुसरीकडे, त्यामुळे नक्कीच रेल्वे प्रवासी देखील या ठिकाणी प्रवास करताना आपल्याला आपण त्यांना विचारू, सर काय सांगाल 3 दिवसाचा 63 तासाचा मेगा ब्लॉक आहे, रेल्वे प्रवाशांसाठी काय उपाययोजना केली आहे का, कामावर जायला देखील उशीर होतो आहे, 1/2 तास ट्रेन लेट आहे. बरोबर, लेट तो आहे ट्रेन, क्या करे, एक तास झाला डोंबिवली. हो, 930 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या 3 दिवसासाठी, त्यामुळे हा जो रविवारपर्यंत मेगा ब्लॉक आहे. काय वाटतं रेल्वेच्या अशा पावसाळ्याच्या अगोदर काम? ॲक्च्युली चांगल्यासाठी आहे, पण ते थोडं उपाययोजना करायला पाहिजे. आता माणसाला म्हणजे जॉबला जायला काही ना काहीतरी हे पाहिजे ना, माणूस एवढ्या ट्रेन रद्द झाल्या आहेत तर पब्लिकला पण हे तिथून कामावरून सुट्ट्या वगैरे ह्या तर मिळायला पाहिजे. नक्कीच हा पहिला दिवस आहे आणि याच ठिकाणी प्रवासी जे प्रवास करताना दिसतात आहे, या ठिकाणी महिला देखील आहे. मॅडम काय सांगाल, कुठून चढला तुम्ही रेल्वे प्रवास करताय, 3 दिवस परत कामावरती परतताना हा असाच त्रास सहन करावा लागणार आहे? डोंबिवलीवरून चढली आहे मी, बट ऑप्शन नाही आहे, सो करावंच लागेल. उतरणार तुम्ही दादरला? मेगा ब्लॉकचा फटका मोठ्या प्रमाणात महिलांना देखील बसतो. स्पेशल ट्रेन असते का कधी? काय माहित नाही, आयडिया नाही आहे. तर सर्व प्रवासी आहेत, या ठिकाणी आपण त्यांना बोलतं करूया आणि याच ठिकाणी आपण प्रवाशांसाठी खास करून TV9 माध्यमातून या रेल्वे प्रवासात कसा सहन करतो आहे या ठिकाणी आपल्याला पाहू शकतो. आपण देखील याच रेल्वेच्या डब्यामध्ये चढलेलो आहे. सर कुठे चाललात, कुठून प्रवास करतायत? दादर. कुठल्या प्लॅटफॉर्मवरून चढलात, कुठल्या स्टेशन? दादरला उतरला. हो, 3 दिवसाचा मेगा ब्लॉक आहे. अरे काय, ऑफिस आहे, जायचं आहे. घरातच काम करा असं देखील रेल्वेने सुचवलेलं आहे की खास करून आस्थापनांना. नाही, मेरा ऑनलाइन ई कॉमर्स आहे, तो मॅनेजमेंट देखना पडतो और एम्प्लॉई सबको मॅनेज करना पडतो, तू मॅ नाही जाऊंग तू चलेगा कसं? काय प्रवासी आहेत काका, कुठून चढलात रेल्वे? डोंबिवली. 3 दिवस मेगा ब्लॉक असणार आहे 63 तासाचा आणि 930 रेल्वे गाड्या रद्द केल्या. ॲक्च्युली रेल्वेने ते ऑफिसर्सना कळवायला पाहिजे ना, आम्हाला एम्प्लॉयरला कळून काही फायदा नाही, कारण त्रास आम्हाला होतो. त्यांनी नोटीस कंपन्यांना पाठवायला पाहिजे, आम्हाला काही बोलून फायदा नाही, का आम्हाला तर जावंच लागतं ना. शक्यतो घरातनंच कामं करा असं रेल्वेने सांगितलं. रेल्वे काही सांगू शकते, बॉस नाही सांगत ना. 3 दिवसाचा हा फटका लोकांना बसू शकतो, त्यामुळे काही प्रवासी आहेत. दादा कुठून चढलात, काय नाव आहे? गाडी गावकर, अक्षय गाडी गावकर. दिव्यावरून चढलो आम्ही. दिवा म्हणजे एकदम त्रासदायक. हां, कामासाठी जावंच लागणार. ऑफिसमध्ये काय, ऑफिसमध्ये आम्हाला काही इंटिमेशन काय केलं नाही, इंटिमेट काय केलं नव्हतं. नाही, अशी सूचना आता सांगू शकतो की घरातनं काम करताना सोपं सोय होईल असं रेल्वेने सांगितलं? नाही, मंथेंड असल्यामुळे आम्हाला जावंच लागणार, मंथेंडचं काम असतं ना, मग ते घरातून होणार पण नाही आहे आणि मंथेंडला नाही घुसू शकत घरातून काम. परतीचा प्रवास देखील नाहक त्रास होऊ शकतो तुम्हाला, 930 गाड्या जेथे राहते त्याला आता आपण काय करू नाही शकत. आता ऑफिस हे काम आहे म्हटलं जावंच लागणार.
जावं लागेल अजून काय आहे. कहा से रेल्वे? कहा से? ठाण्यामधूनच. काय वाटतं 3 दिवसाचा हा मेगा ब्लॉग आहे, त्यामुळे ठाणेकर म्हणून तुमची काय एक जण रेल्वेला मेगा ब्लॉग असल्या काय प्रॉब्लेम नसतं, जे जाणारे कामात जाणारच बरोबर. थोडासा त्रास होईल सगळ्यांना, आता काय सहन करावं लागेल थोडासा. सुट्ट्यांचे दिवस आहे देखील, लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. हो सगळ्यात आता त्रास आहे, आता 3 दिवस गप्प घरात बसा, आराम करा. रविवारपर्यंत काका हा त्रास सहन करावा लागणार आहे. काय उपाययोजना केली पाहिजे आधी? बसेस 50 सोडल्यात महापालिकेत, काय याच्यावर बोलू शकतो? नक्कीच तुम्ही कामावर उशीर झाला म्हणून खापर फोडतात कधी कधी ऑफिसमधनं पण, त्यामुळे नक्कीच काय एकंदरीत उपाययोजना नक्की नीट करावी पाहिजे. 3 दिवसाचा मोठा घेतलेला आहे, आता काही सांगू शकत नाही. 3 दिवस आपल्याला आता हे सहन करावंच लागणार आहे सर. आता आता अचानक आता मेगा ब्लॉक लागलेला आहे, आम्ही काही करू शकत नाही, म्हणजे ऑप्शन नाही आमच्याकडे. आता आम्हाला आमची कामं तर करावंच पाहिजे, काम धंद्यासाठी आम्हाला काहीतरी पाहिजे, इकडे तिकडे जावंच लागणार आता. ऑप्शन हां, आता म्हणजे आता मेगा ब्लॉक लागलेला आहे ट्रेनचा आम्हाला, म्हणजे हेच 3 दिवसाचं मध्ये अडचणच आहे खूप मोठा. त्यासाठी आता बघूया, आता बस ट्रेन इकडे तिकडे जावंच लागणार आहे आम्हाला, धावपळ करावीच लागणार आहे. धावपळ करावी लागणार आहे. अजून काही प्रवासी असतील तर आपण आपल्या कॅमेरामनसोबत, जे आहे ते नर्सिंग आहे, तो पण ह्या रेल्वे डब्यात चढलेला आहे, आणि आपण पुढे देखील विचारणार आहोत. काही जणं उभे हे प्रवास करतायत तर काही जणं बसून प्रवास करतायत, त्यामुळे अडचणीचा सामना सर्वांनाच करायला. सर कुठून चढला तुम्ही रेल्वे प्रवास करतायत? 3 दिवस 63 तासात ठाण्यावर. हा एकंदरीत हा 63 तासाचा मेगा ब्लॉग आहे. नेहमीच तुम्ही खापर फोडत असतात रेल्वेवरती, मात्र रुंदीकरणाचं काम चालू आहे 5 नंबर प्लॅटफॉर्मवर. कशाप्रकारची उपाययोजना काय वाटतं, चांगली सोय आणि पुढं भविष्यात उपयोगी होईल? सोय तशी चांगलीच आहे भविष्याच्या दृष्टीने. ह्याच अडचणी पावसाळ्यात जर आल्या तर खूप त्रासदायक आहेत पब्लिकसाठी. त्या आधीच उपाययोजना तयार करून ते करतायत, ते पब्लिकसाठी चांगलं आहे. 2 दिवसाचा त्रास आहे पण फ्युचरसाठी ते चांगलंच आहे. रुंदीकरण वाढवली गेली प्लॅटफॉर्मची, त्यामुळे उभा राहायला देखील प्रवाशांना सुख. जो प्लॅटफॉर्म आहे तो फार छोटा आहे, जर भविष्यात जर मोठा झाला तर ते पब्लिकसाठीच चांगलं आहे. ॲक्सिडेंट वगैरे होतात, उभा राहण्यासाठी जागा नाही, स्टेअर आहेत त्या पण छोट्या आहेत, त्या पण मोठ्या होतील. अशा प्रकारे रुंदीकरण झालं तर ते सर्वांसाठी चांगलंच आहे. कुठे चाललं जातात खास करून तुम्ही? रोज नेहमी 3 दिवस प्रवासला जातो दादर. चढतात कुठून? कळव्यावरून. पण आज बस न्यावं लागलं ठाण्याला. कारण काय? इकडून फ्रिक्वेन्सी कमी ना, आज ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे की ट्रेनच्या फेऱ्या कमी आहेत, याकरिता मग मी ठाण्याहून आलो. या ठिकाणी काही जण प्रवासी जे रेल्वेमधनं बसेस असं अनेक क्रॉस करतात. किधर जा रहे हो? कहाँ पे जा रहे हो? कहाँ से? हाँ, बॉम्बे. 3 दिन का मेगा ब्लॉग है, 3 दिन का. 3 दिन किस तरह से आप यहाँ से ऑफिस जाने वाले? अभी जैसा रहेगा, जैसी गर्दी वर्दी रहेगी वही हिसाब से देख के गाड़ी जाएंगे और क्या करेंगे. रेलवे का मेगा ब्लॉक है 3 दिन का. बराबर. क्या उपाययोजना करना चाहिए ज्यादा से ज्यादा? 930 गाड़ी जो है तो कैंसिल की गई. बराबर. तिथं ज्येष्ठ नागरिकपासून सर्वजण ह्या रेल्वे डब्यामध्ये प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि कॅमेरामनला थोडा त्रास होईल रेल्वेमधनं. काका कुठून बसलात, कुठे चाललात? 3 दिवसाचा मेगा ब्लॉग आहे, रुंदीकरण जे आहे ते प्लॅटफॉर्मची वाढवली, त्याच्यामुळे उभा राहायला ही देखील जागा होईल. काय वाटतं, कसं बघताय ते 3 दिवस रेल्वे प्रशासन? हे काम हे त्यांना रेल्वेवाल्यांना काम करता येत नाही ऑन ड्युटीमध्ये, ते मग त्यांनी घेतलेलं आहे सगळं, ते पब्लिकच्या सोयीसाठीच आहे सगळं. 2 दिवस आपण पण त्रास सहन करायच पाहिजे. हां असं हे हां फायदा होणार पब्लिकचा सगळ्यांसाठी. हे याच्यात 2 दिवस त्रास सहन करायच पाहिजे. हां बाकी प्रत्येकजण व्यवस्थित बसायला उठे जाण्यासाठी सोय आहे. 2 दिवस आपण थोडा त्रास घ्या सहन करायला पाहिजे ऑफिसला कुठे बी मग करा असं सांगितलंय. सर कुठून बसलात तुम्ही? खिडकीचा आनंद घेत आहेत काही जण उभे राहून. डोंबिवली. प्रवास तुम्हाला कशा प्रकारचा वाटतो? मेगा ब्लॉग मोठा असणार आहे 63 तासाचा, त्यामुळे कुठेतरी अचानक हा मेगा ब्लॉग घेतल्यामुळे तुम्हाला कुठेतरी कामावर जायला वेळ अचानक असं नाही. इन्फॉर्मेशन जर आली होती आज काही गाड्या कॅन्सल असणार आहेत, आणि आजचाच दिवस, उद्या परवा तर सुट्टी असणार आहे, त्यामुळे आजचा दिवस मॅनेज करायचा. थोडा लेट होईल पण होईल, थोडा लेट होईल पण पोहोचेल. त्याचा काय फार फायदा?
बंद केल्या काम बंद रेल्वे तर काय फार करेल असं वाटत नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने इन्फॉर्मेशन तरी दिले लोकांना, आता लोकांनीच त्यांच्या पद्धतीने मॅनेज करायला लागेल. इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे या ठिकाणी. आता सकाळची वेळ आहे आणि याच ठिकाणी काही जण आपल्याला बोलून सांगणार आहेत की काय नक्की समस्या, काय नक्की समस्या. सर तुम्हाला आज दिसतंय 3 दिवस मेगा ब्लॉग आहे म्हणून, आम्हाला रोजचा त्रास आहे. दररोज 3 दिवस आपण अपडेट देत राहू. दिवस आम्ही अपडेट देत राहू. अरे पण 3 दिवस का तुम्ही नेहमी या ना, नेहमी किती त्रास आहे. आणि ऐका माझं काय त्रास आहे, 6:45 ला आम्ही गाडी पकडतोय. पहिले आम्ही टिटवाळ्यावरनं येतोय, बरोबर आहे. आणि मध्ये मध्ये ते AC लोकल टाकले म्हणजे किती त्रास होतो. एका गाडीत काय 2-3 गाडी पॅक होतात. AC लोकल टाकायची गरज नाही, गरजच नाही. आमचे प्रधानमंत्री बोलतात मोदी साहेब 80 करोड लोकांना गरिबांना राशन देतो. 80 करोड गरिबांना AC लोकल काय देतात. ट्रेन वाढवा ना मग. तुम्हाला मीडियावाल्यांना पण आजच दिसतंय मेगा ब्लॉक म्हणून मुद्दा भेटलाय. आम्हाला रोजचा म्हणतात मोदत रोजचा त्रास आहे. आम्ही त्यासाठी चढलेलो आहे गाडीच्या रेल्वे प्रवाशामध्ये तुमच्या लोकांपर्यंत पोहोचून समस्या काय आहे सांगण्यासाठी. मात्र तुमची महत्त्वाची समस्या काय आहे, नक्की कशा प्रकारची रेल्वे योजना वाढवली पाहिजे. आता रुंदीकरणाचा जो पार्ट घेतलेला आहे त्यामुळे फायदा तर होणारच आहे, प्लॅटफॉर्मवरती उभा राहता येत नाही. त्यामुळे हा मेगा ब्लॉक घेतला. तुमची समस्या नक्की काय आहे, 3 दिवस तुम्ही कामावरती सलग कशाप्रकारे जाणार. आता त्यांनी अगोदर कळवायला पाहिजे ना. आणि तुम्हाला मेगा ब्लॉक आता अचानक का घेता आला, फक्त शनिवार रविवारी दररोज नेहमीच घेतात ना. मग एवढं अर्जंट काय आलं त्यांना, काय 3 दिवसात सर्व करायचं आहे. त्यांना लोकांची नाही पडली आहे, त्यांना आपली पडली आहे बस. कुठून प्रवास करतात आणि कुठे होता. वरनं नाहूर, हा टिटवाळ्यावरनं नाहूर. आणि नेहमीचा त्रास आहे, आजचा त्रास नाही ना. जरूर गरजेचं आहे. टिटवाळ्यामध्ये ते गाडीच नाही, अंबरनाथ कर्जत कस कपोली बदलापूर जाते 4-4 गाड्या, मग आमची 1 गाडी येते. आणि हे दुपारचे जे ठाणेवरनं सोडतात ना, असनगाव टिटवाळा कसारा, त्यांनी ते संध्याकाळी सोडावं ना. संध्याकाळी आम्हाला 1 पण गाडी नाही कसाऱ्याला जायला. 930 आता रद्द झाल्यात, त्यामुळे भविष्यात तुम्हाला आता 3 दिवस त्रास कसा होणार. त्यामुळे उपाययोजना काय करा. उपाययोजना काय, आता तुम्ही बोलतात रेल्वेनी कळवलंय घरी बसून कामं करा. रेल्वेनी काय घरी सर्वांना कम्प्युटर दिलाय काय, घरी बसून कामं करायचं काय, घरी बसून भांडी घासू बायको बरोबर. ते रेल्वेने विचार केला पाहिजे ना. रेल्वे नेहमीच पावसाळ्याच्या अगोदर या पावसाळ्यात नेहमी त्रास काय, नेहमीच त्रास आहे. हो पाऊस असो किंवा नसो, वर्षाचे 12 महिने त्रास आहे आम्हा लोकांना. आणि फक्त दिलगिरी व्यक्त करतात, गाडी लेट आहे 10-15 मिनिटं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो बस. मेट्रो पण आहे काय, मेट्रोचा काय उपयोग नाही. AC लोकलचा पण काय उपयोग नाही आम्हाला. आम्हाला तिकीट परवडणारच नाही. मग 80 करोड लोकांना तुम्ही गरीब लोकांना राशन देतात बोलतात. ट्रेन द्या ना 80 करोड गरीब लोकांना, AC लोकल का देतात माझा एकच प्रश्न आहे. नक्कीच AC लोकल ज्या वाढवण्यात ज्या वाढवल्यात त्यामुळे नक्की त्रास या ठिकाणी प्रवाशांना होतोय. आता कोणतं स्टेशन आलं हे, आता मुलुंड स्टेशनला लोक आता उतरतात या ठिकाणी. आणि पाहू शकतो ज्या 5 नंबरच्या प्लॅटफॉर्मचं रुंदीकरणाचं काम थांबा जरा 1 मिनटं सर्वांनी. या ठिकाणी मुलुंड स्टेशन आलेलं आहे, आपण प्रवाशांशी चर्चा केलेली आहे आणि ह्याच लोकल डब्यातनं लोक दररोज प्रवास करताना आपला मिळतं आहे. 3 दिवसाचा मेगा ब्लॉग आहे, काय वाटतं शॉर्टमध्ये. शॉर्टमध्ये काय बोलेंगे सर, हम लोग तो सेंट्रल रेल्वेवाले ऐसे भी परेशानी थे, अब ये काम हो रहा देखो इसके बाद कितनी परेशानी आ रही. नक्कीच सेंट्रल रेल्वेचा हा नाग त्रास या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी प्रवाशी जात आहे. नक्कीच प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहे मुलुंड या ठिकाणी आणि याच ठिकाणी प्रवाशी प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. याच ठिकाणी आपण काही प्रवाशांना देखील विचारणार मुलुंडकरांना. सर कुठे चालला 3 दिवसाचा मेगा ब्लॉक आहे 63 तासाचा, मुलुंडकर आहात, काय एकंदरीत उपाययोजना करायला पाहिजे होते. हां आवश्यक कामाकरताच केले असतील कॅन्सल गाड्या, फक्त शुक्रवारी न करता विकेंड किंवा 2nd-4th Saturday घेऊन जर केलं असतं तर जास्त योग्य झालं असतं असं वाटतं. पण मात्र या ठिकाणी अजून देखील काय उपाययोजना करणं गरजेचं आहे. रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्यात, मात्र प्लॅटफॉर्मची रुंदीकरण देखील आता वाढवत आहे, त्यामुळे फायदा देखील तिकडे होणार आहे. हो फायदा तर होणारच आहे, त्याकरताच तर ब्लॉक घेतलेला आहे. आणि मुंबईची लोकसंख्या पाहता थोडाफार त्रास तर सहन करावाच लागणार आहे, कारण एवढ्या ट्रान्सपोर्टेशन रेल्वेवरती अवलंबून आहेत लोक कम्युटर्स.
तर त्यांना सुविधा देण्याकरता जर सुधारणा करायच्या असतील आणि जर लोकसंख्या एवढी आहे आपल्या मुंबईची तर त्याच्याकरता हे आवश्यक कार्य आहे म्हणून त्याने ब्लॉक घेणं जरुरी आहे. 30 लाखाची लोकसंख्या आहे, ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे? 3 दिवस काय नाही, चांगलं आहे. आता मी 40 वर्ष झालं प्रवास करतोय. त्रास होतोय की रेल्वे नेहमीच त्रास? थोडाफार त्रास होणारच ना, चांगल्या सुविधासाठी थोडाफार त्रास घ्यावाच लागतो. त्याला असं नाही म्हणून चालणार नाही. रेल्वे तुमच्यासाठीच करते, सगळ्यांसाठी करते का? ते काय स्वतःसाठी काय करत नाही. चांगल्या कामासाठीच ब्लॉक घेतलेला आहे त्यांनी, पुढच्या भविष्यासाठी घेतलेला आहे त्यांनी. प्लॅटफॉर्मवरती लोकांना उभं राहता येत नाही, त्यामुळे ते रुंदीकरण वाढल्यामुळे 10 फूट आणि 5 फूट, त्यामुळे येणाऱ्या काळात लोकांची गर्दी, लोकसंख्या वाढते, ही थोडी कमी होईल. जरा गर्दी कमी होईल, प्लॅटफॉर्म मोठे होतील, थोडे फायदा होईल त्याच्यामध्ये. प्लॅटफॉर्मची गरज आहे ना, सगळ्याच प्लॅटफॉर्म ते घेतील ना, थोडे थोडे करून करणारच आहे. 10 फुटावरतीच आहे, त्यामुळे थोडा फूट अंतर आहे 5 नंबरचं वाढवणार. वाढवलं तर पुढे लाईनला जागा पाहिजे ना. ते करणार तर त्यांच्या पद्धतीनेच करणार, ते व्यवस्थित करणार. रेल्वे प्रशासन जे आहे ते काम मेगा ब्लॉक घेतलं ते चांगल्यासाठी घेतलं असं देखील त्यांचं म्हणणं आहे. मात्र काहींचा प्रवाशांना याचा देखील फटका बसणार आहे. दुसरीकडे ते प्लॅटफॉर्म पाहू शकतो, या प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण जे आहे ते मुलुंडकडे आहे, याची देखील रुंदीकरण वाढवण्याची गरज आहे असं त्याचं त्यांचं म्हणणं आहे. ठाण्यामध्ये 5 नंबर प्लॅटफॉर्मवरती अनेक वेळा गर्दी होते. ठाणे हा मोठं या ठिकाणी जंक्शन असल्यामुळे लाखो प्रवासी प्रवास करत असतात आणि हेच प्रवासी आपले मुंबईला आणि कल्याणच्या दिशेने नेहमी प्रवास करत असतात. मात्र प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण वाढवल्यामुळे येणाऱ्या काळात जे आहे ते प्रवाशांना फायदा होणार आहे. मात्र 3 दिवस हे मेगा ब्लॉक 63 तासाचा असल्याकारणास्तव या ठिकाणी रेल्वेने काही ना काही उपाययोजना करणं गरजेचं देखील आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात 3 दिवसात रेल्वे प्रवासी कशाप्रकारे प्रवास करतात आणि रेल्वेकडनं कशाप्रकारे जलदगतीने कामं होतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा नागनासह गणेशवरा, TV9 मराठी, मुलुंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.